आणि या क्षणाची सर्वात मोठी आपण बातमी पाहणार आहोत ती म्हणजे रवींद्र वायकर यांच्याशी निगडीत. रवींद्र वायकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. रवींद्र वायकर आज शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय. याच संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वैभव परब. वैभव, रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? गेल्या काही दिवसांपासून ह्या चर्चा सुरू होत्या. ते वायकर कुटुंबियांच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये झाल्या होत्या आणि एबीपी माझानं सर्वप्रथम ही बातमी दाखवली होती. एक आमदार आहे शिवसेनेचा उद्धव ठाकरेंचा जो एकनाथ शिंदेच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे आणि अखेर आज सायंकाळी आहेत ते 8 दरम्यान रवींद्र वायकर यांचा एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण का काल जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे पश्चिम उपनगराच्या दौऱ्यावर असताना जोगेश्वरीच्या शाखेमध्ये गेले होते आणि त्या शाखेच्या भेटी दरम्यान उद्धव ठाकरे यांचं स्वागत करताना रवींद्र वायकर यांचा हा फोटो एक व्हायरल झाला होता, व्हिडिओ देखील आला होता. त्यामुळे आता कुठलाही एक हे न उशीर न करता वायकरांचा पक्षप्रवेश हा तातडीनं करण्याचा निर्णय आहे तो शिवसेना पक्षाकडून घेण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वायकर हे एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार अशा पद्धतीची चर्चा होती, परंतु आज मात्र त्यावर शिक्कामोर्तब होताना दिसतंय. मुख्यमंत्री सध्या महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधल्या दौऱ्यावर आहेत. हा दौरा आटपून सायंकाळी ते मुंबईत येतील आणि मुंबईत आल्यानंतर वर्षा या निवासस्थानी रवींद्र वायकर यांचा पक्षप्रवेश होईल. आता वायकर हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या पद्धतीनं वादाच्या बोधात सापडले होते, त्यांच्यावर विविध प्रकारचे आरोप देखील झाले होते. आदित्य ठाकरे यांनी देखील या आरोपांचा उल्लेख करताना वायकरांचं नाव न घेता टीका केली होती की अनेक वेळा आमदारांवर प्रेशर टाकलं जात आहे, दबाव तंत्र वापरलं जात आहे आणि अशा परिस्थितीत आम्ही आमच्या आमदारांची पाठ थोपटतो की ते कुठल्याही दबावाला बळी जात नाहीये. याआधी संजय राऊतांनी देखील अशा प्रकारचं ट्विट केलं होतं ज्यावेळेला अशा चर्चा होत्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की रवींद्र वायकर हे आमच्या सोबत आहेत, कुठेही जाणार नाहीयेत. परंतु ज्या गुप्त गाठी विटी झाल्या होत्या वर्षा निवासानी त्यातून सर्वांना स्पष्ट झालं होतं की वायकर आहेत ते आता उद्धव ठाकरेंची साथ सोडताना पाहायला मिळतील आणि त्याच दरम्यान विधिमंडळातले दौरे असतील किंवा उद्धव ठाकरे यांचे अनेक दौरे असतील या सगळ्यांमध्ये रवींद्र वायकर आहेत ते संपूर्णपणे या सगळ्याच गोष्टींपासून लांब राहिले आहेत. आता जोगेश्वरी पश्चिम उपनगराचा हा एक भाग आहे आणि तिकडचे ते आमदार आहेत, त्यामुळे एक मोठी ताकद एकनाथ शिंदेच्या सोबतीला जोडली जाईल असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गजानन कीर्तिकर हे तिकडचे स्थानिक खासदार आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या तर वायकरांसोबत काही नगरसेवक देखील येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता ही नगरसेवकांची ताकद असते ती नक्कीच लोकसभा निवडणुकीत खूप कामाला येते. कारण का वॉर्डातले कार्यकर्ते असतात, तळागाळातली जे गटप्रमुख असतात, शाखा प्रमुख असतात, विभाग प्रमुख असतात यांच्याच जोरावर निवडणुका जिंकल्या जातात आणि त्यामुळे प्रत्येक आमदार एक लोकप्रतिनिधी मग तो माजी नगरसेवक असेल किंवा गटप्रमुख असेल हा प्रत्येक पक्षासाठी महत्वाचा मानला जातो आणि त्याच अनुषंगानं आता जो पक्षप्रवेश होणार आहे तो नक्कीच एकनाथ शिंदे यांची ताकद वाढवणारा ठरणार आणि ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जाणार आहे. धन्यवाद वैभव आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ते मुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये आज रवींद्र वायकर प्रवेश करतील. संध्याकाळी वर्षा बंगल्यावरती हा पक्षप्रवेश पार पडेल. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.